झी मराठीवरील नवी मालिका ती म्हणजे कारे दुरावा या मालिकेतील नवे चेहरे आज आपल्याबरोबर आहेत. त्यांच्याशी थोड्या गप्पा मारूयात. जय आणि अदिती आपल्याबरोबर आहेत. राजश्री मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. बरं जय, तुझा कॅरेक्टर या सिरियलमध्ये काय सांगते? माझ्या कॅरेक्टरला खरं तर खूप काही सांगायचं आहे. त्याला स्वतःला खूप काही अचीव करायचं आहे. त्याची खूप स्वप्न आहेत आणि त्याला स्वतःची परिस्थिती बदलायची आहे. चाळीत राहत असतो तो लहानपणापासून. त्याला कधीच चाळ आवडली नाही अशातला भाग नाही आहे, पण त्याला त्या चाळीतनं थोडंसं मूव ऑन एक लिफ्ट मिळते लाईफमध्ये. त्या पद्धतीने त्याला एक लिफ्ट हवी आहे लाईफमध्ये, ज्याच्यात तो सगळ्या फॅमिलीला घेऊन पुढे जाईल. त्याचं त्याच्या फॅमिलीवरती भरपूर प्रेम आहे आणि त्याला एकत्र कुटुंब हवं आहे जे एका छान घरात एका छान स्पेसमध्ये राहत आहे. आणि हे सगळं करायला त्याला अनफॉर्च्युनेटली यश मिळालेलं नाही आहे. त्याचा नोकरी करणार विश्वास नाही, म्हणजे त्याला गुलामी करण्यात कोणाचीही फारसा इंटरेस्ट नाही आहे. तो पहिल्यापासूनच खूप क्रिएटिव्ह आणि खूप वेगवेगळ्या गोष्टींमध्ये डोकं लढवणारा असा आहे. आणि त्याला फक्त सुख हवं आहे त्याच्या कुटुंबासाठी, जे मिळवण्यासाठी तो खूप धडपडतो. बरं अदिती, तू काय सांगशील? अदितीचं कॅरेक्टर असं आहे की ही मुलगी खूप श्रीमंत घरातून आली आहे आणि जयवर प्रेम असल्यामुळे तिने तिच्या घरच्यांना सोडून आलेली आहे त्याच्याबरोबर. सो तिच्या लाईफमध्ये खूप ॲडजस्टमेंट्स आहेत. एका अशा फॅमिलीमध्ये आली आहे जिथे जी जॉईंट फॅमिली म्हणता येईल आपल्याला, प्लस चाळ आहे ही. सो प्रचंड ॲडजस्टमेंट करते आहे ती आणि नवऱ्याला खूप सपोर्ट करते, कारण तिचं खूप प्रेम असतं त्याच्यावर, खूप विश्वास असतो आणि तिला हाही विश्वास आहे की कुठेतरी त्याचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यात ती त्याची साथ देऊ शकेल. आपण असं म्हणतो किंवा सगळ्यांनाच माहिती आहे की प्रेमामध्ये आपण काहीच पाहत नाही, गरिबी म्हणा किंवा श्रीमंती म्हणा. तसंच तुमच्यामध्येही तसंच झालेलं आहे. म्हणजे खास करून कौतुक म्हणजे हिचं केलं पाहिजे, अदितीचं. तुझंही केलंच पाहिजे, पण अदितीचं आधी केलं पाहिजे की म्हणजे इतकी सगळी परिस्थिती माहिती आहे तिला की आपल्याला गरिबीत राहायचं आहे. ती श्रीमंत मुलगी आहे, त्या घरातून आलेली आहे आणि एकंदरीत तुमची ही चार्मिंग कपल म्हणून नक्कीच ओळख होणार आहे. पण मग काय तुम्हाला वाटतंय, ही गरीब परिस्थिती, हे सगळं काही तुम्हाला ॲडजस्ट करायचं आहे? मला वाटतंय तेच प्रेम आहे आणि तीच प्रेमाची गंमत आहे की प्रेमात पडल्यानंतर खरंच आपण ज्याच्या प्रेमात पडलो तो गरीब आहे का श्रीमंत आहे, का त्याची फॅमिली आपल्याला ॲडजस्ट करेल का त्याचं घर आपल्याला सूट होईल का, त्याची लाईफस्टाईल ही माझ्या लाईफस्टाईलला मॅच होईल का, ह्या सगळ्या गोष्टींपलीकडे जाऊन मला फक्त त्या व्यक्तीबरोबर आयुष्य घालवायचं आहे, हे जे फिलिंग असतं तेच या शोमध्ये आहे. आणि तेच जय आणि आदितीमध्ये क्लिक झालं आहे, कारण जय हे असं कॅरेक्टर आहे की जे खूप फ्लॅशी वागत असतं. जेव्हा त्याच्या आयुष्यात आदिती येते तेव्हा त्याला असं कळतं की हे खोटं वागून मला काहीच मिळणार नाही आहे आणि ती मुलगी त्याला हे रिअलाईज करून देते आणि तेव्हाच तो तिच्या प्रेमात पडतो. प्रेमात तर पडलेलो आहोत, आता ॲडजस्टमेंट्स करून संसार पूर्णपणे सक्सेसफुली करायचा आणि तीच मजा आहे जय आणि आदितीमध्ये. तुमचा संसार तर सुरू झालेलाच आहे आणि मला तुला प्रश्न विचारायचा आहे. तुमचा संसार सुरू झालेला आहे आणि तुझ्या डोक्यात आधी हे सगळं माहिती होतं तुला की आपल्याला सगळं काही ॲडजस्ट करायचं आहे याच्यामध्ये, पण मग तू जयमध्ये असं काय पाहिलं की तू अगदीच तुझी श्रीमंतीसुद्धा बाजूला टाकलीस आणि तू आधी जयकडे आलीस? काय पाहिलंस तू? जसं आत्ता हा म्हणाला की जेव्हा तुम्ही प्रेमात पडता तेव्हा तुम्हाला बाकी कुठल्याही गोष्टींशी काहीही घेणं देणं नसतं. तुम्हाला सर्वात महत्त्वाचा असतो तो तुमचा जोडीदार. सो ती प्रेमात पडली आहे कारण त्याच्यात तिने आपला जोडीदार बघितला आहे. खूप समजूतदार आहे तो, तिला सपोर्ट करणारा आहे आणि तिची प्रत्येक गोष्ट समजून घेणारा हा असा एकमेव मुलगा आहे आणि त्याच्यासाठी ती सगळं सोडून आली आहे. सो फार कठीण जाणार नाही तिला आयुष्य. पण तुमच्या रिअल लाईफमध्ये तुम्ही दोघं जण असेच आहात? म्हणजे लव्ह मॅरेजमध्ये तुमचा विश्वास आहे खरं? माझा विश्वास आहे की नाही मी सांगू नाही शकणार. आहे म्हणायला हरकत नाही, जगात प्रेम आहे, नक्कीच आहे. लव्ह मॅरेज किती सक्सेसफुल होतात किती नाही होत हेही काही सांगता येत नाही, पण माझा लग्न संस्थेवर विश्वास आहे. म्हणजे मला लग्न करू की करू नाही असं जर विचारलं तर मी म्हणेल की लग्न करावं, त्याच्यात सुख आहे. हो, ऑब्व्हियसली माझाही प्रेमावर विश्वास आहे, लग्नावर डेफिनेटली विश्वास आहे. हे फिलिंग खूप छान असतं, वेगळं असतं, त्याच्यामुळे
आय थिंक प्रत्येकानेच अनुभवलं असेल ते फिलिंग, प्रत्येकालाच असतो विश्वास. तुझी पण वेशभूषा इतकी सिंपल आहे, तुझी पण, कारण प्रेक्षकांनाही हेच पाहायला आवडते आज, आणि त्याच्याचमुळे सिरियल्स पण जोडपी पण लोकप्रिय होत आहे, तर त्याच्यामुळे तुमच्या दोघांनाही ऑल द बेस्ट. थँक्यू. तुम्ही ज्या सिम्प्लिसिटीबद्दल बोलला त्याच्यासाठी पूर्ण क्रेडिट आमच्या डिरेक्टरचं आहे, जालिंदर कुंभार, ज्यांनी ही स्टोरी इतकी सिम्पल पद्धतीने लिहिली आहे. त्यांचीच कथा आहे, तेच दिग्दर्शक आहेत आमचे, आणि आमच्यात जो साधेपणा आणण्याचं काम आहे ते पूर्णपणे त्यांनी केलं आहे. कारण का अदरवाईज आम्ही सेटवरती भयंकर मस्ती करत असतो, खूप मस्तीखोर, खूप खोडकर असे आम्ही आहोत, आणि आम्हाला दोघांना एक साधे सज्जन सरळ सरळ नाकाने चालणारे वगैरे करण्यामागे आमचे जाली सर आहेत, जालिंदर सर, त्यांच्यात खूप साधेपण आहे, तोच आमच्यात रिफ्लेक्ट होतो असं मला वाटतं. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. कॅमेरा पर्सन फैजानसह आर्य एल्हे, राजश्री मराठी.